नमस्कार, हेल्दी कोको विथ राजश्री मध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे। चला तर मग सुपर टेस्टी असे कटलेट टेस्ट तर करून घेऊया। मटन किंवा कटलेट बनवण्यासाठी 500 ग्रॅम मांडीचा भाग जो खिमा करून घेतलेला आहे तो खूप सॉफ्ट असतो आणि त्याचे कटलेट खूप टेस्टी लागतात। असा हा खिमा 3 पाण्याने स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनटं अशा प्रकारे सारणीत निथळ ठेवलेला होता, ते दाबून त्यातलं सारं पाणी काढून घेतलेले आहे। आता यात पाण्याचा एकही थेंब नाही आहे, हे पाणी सगळं असं निघून गेलेलं आहे। आता हा जो खिमा आहे तो बाउलमध्ये शिफ्ट करून घेत आहे। हा खिमा 1/2 चमचा लसूण पेस्ट, 1/2 चमचा आले पेस्ट, 1/2 चमचा चटणी म्हणजेच लाल तिखट, अगदी 1 चमचा तेल घालून मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। आता हे छान मिक्स करून घेत आहे। असे हे कटलेट जे होणार आहेत ते अगदी इन्स्टंट होणार आहेत आणि खूप असे टेस्टी तुम्ही कधीही बनवू शकतात, अगदी स्नॅक्स म्हणून किंवा साईड डिश म्हणून। वरून अगदी चिमूटभर गरम मसालाही घालून घेत आहे। आता 10 ते 15 मिनटं हा खिमा असाच मॅरिनेट होऊ देणार आहे। तोपर्यंत त्यासाठी लागणारं साहित्य आपण तयार करून घेणार आहोत। इन्स्टंट मटन कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 मोठा कांदा जो चौकोनी कापून घेतलेला आहे, चिमूटभर हिंग, 1 चमचा आले पेस्ट, 1 चमचा लसूण पेस्ट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, चिमूटभर हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा गरम मसाला, काळे मीठ, पांढरे मीठ आणि कोथिंबीर। आणि यात जे सिक्रेट इंग्रेडियंट मी घालणार आहे ते नंतर सांगणार आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग कटलेटसाठी लागणारा मसाला आधी तयार करून घेणार आहोत। कुकर तापायला ठेवलेला आहे। सगळ्यात आधी 2 मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे। आता या तापलेल्या तेलात सर्वप्रथम कांदे घालत आहे। गॅसची फ्लेम हाय करून आता हे जे कांदे आहेत ते ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेणार आहे। कांदा अर्धवट झालेला आहे, गॅसची फ्लेम लो करून आता त्यात सारे मसाले ॲड करत आहे। लसूण पेस्ट, आले पेस्ट, हिंग, धनापूड, जिरापूड, हळद। आता हे सारं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। यांनाही तेलावर 1/2 ते 1 मिनटापर्यंत छान मिक्स करून घेत आहे। लाल तिखट आणि गरम मसाले घालून घेत आहे। हे व्यवस्थित मिक्स करून नंतर सगळ्यात शेवटी मटन किमा घालून घेत आहे जो ऑलरेडी आपण मॅरिनेट केलेला आहे। आता हाही व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। हा जो खिमा आहे तो 2 ते 3 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवर छान परतू देत आहे, म्हणजे हे जे सारं पाणी आहे ते जळून जाईल आणि खिमा तेलात छान फ्राय होईल। एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा खिमा करताना तेल अगदी कमी वापरायचं आहे, कारण त्याचे आपल्याला नंतर कटलेट बनवायला घ्यायचे आहेत। खिमा छान कोरडा झाला आहे, त्याला छान तेलही सुटत आहे। आता सर्वात शेवटी चवीनुसार मीठ, थोडं काळं मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेत आहे। हे जे मीठ घातलेलं आहे त्यामुळे ह्या खिम्याला आता पुन्हा थोडासा ओलसरपणा येणार आहे। 1/2 ते 1 मिनटापर्यंत हे मीठ आणि खिमा छान असा एकजीव करून घेत आहे। आता हे सारं छान कलसलं जात आहे, छान असे फ्लेवर यायला लागलेले आहेत। सर्वात शेवटी अगदी 1/2 कप पाणी घालून घेत आहे।
कारण त्यात हा खीमा छान शिजायला हवा। मला शिजून झाल्यावर कन्सिस्टन्सी अशी हवी आहे म्हणून थोडं एक चमचा पाणी अजून घालून घेत आहे। वाव अगदी सुरेख। कुकरला दोन शिट्ट्या घेत आहे मीडियम टू लो फ्लेमवर। छान वाफ निघालेली आहे। आता चेक तरी करून बघूया खीमा कसा झाला आहे तो। वाव अगदी सुरेख खीमा आपण बघू शकता। छान असा मऊ झालेला आहे। याच्या टेक्स्चरवरून आपल्याला समजत आहे की तो खूप छान झाला आहे। आपण चेकही करून बघू शकतात किंवा टेस्ट करून बघू शकतात त्यात सारे मसाले व्यवस्थित आहेत की नाही। आपल्या आवडीनुसार आपण त्यात कमी जास्त मसाले वापरू शकतो। आता पुढील विधीसाठी सुरुवात करणार आहोत ते म्हणजे कटलेट बनवायसाठी। हा खीमा पॅनमध्ये शिफ्ट करून घेतलेला आहे। आपण ही विधी डायरेक्ट कुकरमध्येही करू शकतो। आता गॅसची फ्लेम हाय करून घेतलेली आहे। हा खीमा छान एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि यात आत्ता हे सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे डाळीचं पीठ, चना डाळीचं पीठ हे मी आता लागत लागत घालणार आहे। त्याला आपण थोडं थोडं घालत मिक्स करून घेत आहोत आणि म्हणून त्यासाठी मी इथे नॉनस्टिकची पॅन वापरलेली आहे। त्यामुळे हे करणं खूप सोपं होतं। आपण कोणत्याही पॅनमध्ये करू शकतात। गब्बर पिठामधलं थोडंसं हे उरू दिलेलं आहे। जेवढं लागेल तेवढंच आपण घालायचं आहे। खूप जास्त जर पीठ घातलं तर मग मटनची जी टेस्ट आहे ती येत नाही। आता यात कोथिंबीर घालून घेत आहे। थोडं आधी मीठ घातलेलं आहे, थोडं चिमूटभर चवीनुसार काळं मीठ आणि इथं मी आता घालत आहे टेस्ट वाढवण्यासाठी चाट मसाला। त्याच्याऐवजी तुम्ही आमचूर पावडरही वापरू शकता किंवा हे जर सारण थोडं ड्राय होत असेल तर लिंबूरसही चालेल। आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि अगदी मंद आचेवर फक्त वाफ येईल किंवा हे जे आपण डाळीचं पीठ घातलेलं आहे ते शिजेल एवढा वेळेस शिजू द्यायचं आहे। गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे। आपण बघू शकता छान अशी वाफ आलेली आहे आणि मध्ये एकदा मिक्स करून घेतलं होतं। अशा प्रकारे हा खीमा अगदी रेडी आहे, अगदी सुरेख। आपण बघू शकता खूप ओलाही नाही, खूप कोरडाही नाही, अगदी परफेक्ट। आता हे डिशमध्ये शिफ्ट करून घेत आहे आणि त्याला छान गार होऊ देत आहे। थोडी कोथिंबीर आताच घालून घेत आहे। हे जरा कोमट असतानाच आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आपण बघू शकता सुरे कसं टेक्स्चर आहे। जर आपलं हे सारण थोडं कोरडं झालं असेल तर आपण त्यात थोडा लिंबूरस किंवा थोडं 1 ते 2 चमचा गरम पाणी घालू शकतो। सर्वप्रथम आपण अशा प्रकारे आता मी हा लाडू बनवून घेत आहे आणि त्याला दोघी हाताच्या तळव्याने दाबून त्याचे छान असे कटलेट करून घेत आहे। आपण बघू शकतात अगदी सुरे, कुठंच त्याला तडा गेलेला नाही, म्हणजे अगदी परफेक्ट असं हे टेक्स्चर त्याचं आहे। अशा प्रकारे सारे कटलेट करून घेत आहे। अशा प्रकारे सारे कटलेट तयार करून झालेले आहेत। आपण यांना आता शॅलो फ्राय करून घेत आहोत। पॅन तापायला ठेवलेले आहे, त्यात थोडं शेंगदाणा तेल घालून घेत आहे। आता हे सारे कटलेट ह्या पॅनमध्ये शिफ्ट करून घेत आहे। गॅसची फ्लेम अगदी लो आहे। तर एका साईडने छान खरपूस झाल्यानंतर ते दुसऱ्या साईडला टर्न करून घेणार आहे। बघू शकता एका साईडने छान असा त्याचा क्रिस्पी आवाज येत आहे, म्हणजे एक साईड त्याची छान झालेली आहे।
आता दुसऱ्या साईडवर हळू हातानेच परतून घेत आहे. वाव, आपण बघू शकता, आपण बघू शकता दुसरी साईडही छान क्रिस्पी झालेली आहे. आता गॅसची फ्लेम ऑफ करून सर्विंग डिशमध्ये सर्व करून घेत आहे. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे नंतरचे माझे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद.